कारण मित्रांनो, बऱ्याच दिवसांनी मित्रांनो हा व्हिडिओ या ठिकाणी बनवत आहे. या ठिकाणी कोणती ॲड पण सध्या न्यायालय भरती प्रक्रियेची आली नव्हती आणि मोस्टली मी या ठिकाणी न्यायालयीन भरती प्रक्रियेविषयीच व्हिडिओ बनवतो. पण एका मित्राने मला मित्रांनो हा GR शेअर केला आणि त्याने विचारले की सर, यापुढे न्यायालयीन भरतीमधल्या ज्या काही प्रक्रिया, जे काही पदं भरली जातील ती कंत्राटी पद्धतीनेच भरली जातील का, असं त्याने विचारलं. आणि बरेच त्याने प्रश्न विचारले आणि एकाला रिप्लाय करण्यापेक्षा इतरही बऱ्याच जणांचे मित्रांनो मला प्रश्न आले की सर, यापुढे ह्या GR नुसार जो GR आहे हा 1 सप्टेंबर 2023 यानुसार पूर्ण पद्धती भरती जी आहे न्यायालयाची ती कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर होईल का, तर त्याचं विश्लेषण मी या ठिकाणी करणार आहे मित्रांनो. खरंच या GR नुसार या ठिकाणी पुढे न्यायालयीन भरती प्रक्रिया ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर होणार आहे का. तर मित्रांनो, ही काय नवीन GR नाही, न्यायालयीन भरती प्रक्रियेची मित्रांनो अगोदरपासूनच ही पद्धत राबवली जाते न्यायालयामध्ये. जेव्हा मित्रांनो जी परमनंट भरती झालेली नसते कायमस्वरूपी आणि पदांची रिक्तता असते आणि ती पदं मित्रांनो जवळच्या काळात नजीकच्या काळामध्ये भरतीद्वारे कायम भरतीद्वारे भरली जातात, पण तात्पुरती व्यवस्था म्हणून, म्हणजे आता समजा आपण शिक्षक भरतीचं जर उदाहरण पाहिलं तर काय केलं आपण शिक्षक भरतीचं, या ठिकाणी शासनाने स्वयंसेवक बऱ्याच ठिकाणी ज्या शाळांमध्ये कमी आहेत कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर नेमलेले आहेत. आता आपण पाहिलं की 1 तारखेपासून पवित्र पोर्टल सुरू झालं आणि आता त्यानंतर भरती झाल्यानंतर ती त्यानंतर कायमस्वरूपी भरती होणार, पण तात्पुरत्या स्वरूपात जे काम आहे ते भागून घ्यायचं तर ते कोणामार्फत ते काम तसंच राहायचं जमणार नाही. तर त्या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे, पहा या ठिकाणी संदर्भसुद्धा दिलेला आहे त्यांनी, जो दिनांक आहे या ठिकाणी पहा 27/1/2015 आणि या ठिकाणी 23/2/2017 9/8/2017 या निर्णय शासन निर्णयाद्वारे ऑलरेडी अगोदरच बाह्ययंत्रणेमार्फत कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर पदं भरली जायची अगोदरची या ठिकाणी. आणि त्याचा संदर्भ घेऊनच आता सांगितलेलं आहे की ह्याच्यामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की ज्या इथं संदर्भ दिलेले आहेत मित्रांनो 14/3/2023 पूर्वी ज्या निविदा प्रक्रिया राबवण्यात आलेल्या आहेत तसेच 14/3/2023 नंतरच्या ज्या निविदा प्रक्रिया आहेत अशा सर्व निविदा प्रक्रियांवर विधी व न्याय विभागाच्या दिनांक 27/1/2015 ते संदर्भ आहेत मित्रांनो रोजीच्या शासन निर्णयानुसार कार्यवाही करावी असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर असं काही नाही सांगण्यात आलं या ठिकाणी की आता कायम यापुढं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरती होईल. माझ्या अंदाजानुसार मित्रांनो अंदाज सांगतो, कन्फर्म तर तेव्हा GR येईल तेव्हाच कन्फर्म किंवा जाहिरात येईल तेव्हाच कन्फर्म. लवकरच या वर्षाच्या शेवटपर्यंत किंवा पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला या ठिकाणी न्यायालयामध्ये भरती प्रक्रिया जी आहे मित्रांनो जी मोस्टली लिपिक पदाची ती होऊ शकते, कारण आपल्याला माहिती आहे आय थिंक मला वाटतं 2017 भरती प्रक्रियाची जाहिरात निघाली होती आणि 17/23 जवळपास 5 ते 6 वर्षा चा कालावधी गेला ना आणखी भरती प्रक्रिया निघाली नाही, याचा अर्थ कदाचित जिल्हा न्यायालय भरतींची प्रक्रिया ह्यावर्षी कदाचित येऊ शकते. तर तयारीत राहा, ज्यांचं टायपिंग झालं नाही टायपिंग करून घ्या, दोन्ही पण इंग्रजी मराठी मोस्टली मित्रांनो ज्यांचं स्टेनोग्राफर्स आहेत त्यांनी टायपिंग करून घ्या, कारण बऱ्याच जणांना जाहिरातीत या जागा खूप असतात स्टेनोग्राफरच्या आणि स्टेनोग्राफर झालेले खूप कमी असतात त्यामुळे त्यांना जास्त फायदा होतो, त्यामुळे स्टेनोग्राफरचं मित्रांनो सुद्धा तो कोर्स पूर्ण करून घ्या. काही शंका प्रश्न असतील जिल्हा न्यायालय भरती न्यायालयीन भरती प्रक्रियेबद्दल तर या कॉमेंटमध्ये लिहा, मी अवश्य त्याचं उत्तर देईल. मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक व शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, बाय.